किते सज्जन सज्जन थैंक यू समीर ठाकरे मैम फैन हेलो जुआ हेलो निश्चितच टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय धनेश इलेवन कुक्से संघाने. धनेश कुक्से या संघाला बेस्ट ऑफ लक आलेले अक्षय पाटील एकता सारंगाकडून अक्षय पाटील या संघाला अक्षय पाटील यांच्याकडून दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक आलेले. चला तिसरा सामना चालू होणार आहे एकता सारंगा वर्सेस धनेश कुक्से. फार वेल इथे झालेला आहे कारण 12 वाजलेले आहेत इथे. धनेश कुक्से या संघाचा 12वा खेळाडू. पहिला चेंडू पडल्यानंतर 12वा खेळाडू तुमचा हजर नसल्यास पॅनलचा सामना करावा लागेल. दोन्ही संघांनी याची नोंद करून घ्या. चला शतरक्षण लावून घ्या. धनेश कुक्षे हा संघ वेलेचं भान ठेवायचं आहे दोन्ही संघांनी कारण जर आपल्याला वेल मिळाला तर कदाचित 5 ते 6 षटकाचे सामने खेळायला मिळतील. वेल भरपूर महत्त्वाचा आहे. पहिला षटक पॉवर प्लेचा असणार आहे. लहू आणि तेजस ही सलामी जोडी एकता स्पोर्ट्स सारंग संघाची. गोलंदाज धनेश कुक्से या संघाचा राज. पहिला चेंडू स्वर्गीय निखिल स्मृती चषक 2021 मध्ये दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना तुमच्या समोर येत आहे. एकता स्पोर्ट्स सारंगावर धनेश कुक्से पहिला चेंडू घेऊन येते तो राज. राईट ओव्हर पहिला चेंडू लव याला. माझ्या कुठल्या पद्धतीने चेंडू खेळतो राजाचा लहू. सुंदर चेंडू पडल्यानंतर चेंडू थोडासा स्लो झाला होता. रूम मिळाला होतो लव याला पण बॅटच्या पट्ट्यावर चेंडू आला नाही. चेंडू जातो डॉट. निश्चित हॅलो पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्ले भरपूर महत्वाचे आहे. धनाजी पाटील जर विचार केला तर तुम्हाला जास्तीत जास्त धावसंख्या ज्यावेळी बनवायची असते त्यावेळी पॉवर प्लेमध्ये रन मारणं गरजेचं आहे. यावेळी फक्त वेगाचा वापर केला डिक्लेअर झोन मध्ये बॉल जातो. एक सिंगल कंप्लीट होईल ते मात्र धावफलक खुलं होताना दिसतंय एका धावीच्या मदतीने. भरपूर सुंदर असं ग्राउंड आहे धामणगाव. टॉस जिंकल्यानंतर जो प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय धनेश इलेवन कुक्से संघानं. मी म्हणेल कारण सकाळचा 17 आहे चेसिंग थोडेसे इझी आहे तरी देखील अचूक निर्णय स्वीकारताना कर्णधार आपल्याला अक्षय या ठिकाणी पाहायला मिळाला. वन्स अगेन ओव्हर द स्टम्प राज पाटील. हा ट्रॅकर बॉल खाली राहिला होता डीप राहिला होता म्हणजे पाय एसटी रक्षक देखील थोडासा आश्चर्यचकित झाला असावा की बॉल इतका शॉर्ट ऑफ लेंथ आहे आणि बॉल थोडा देखील बाउन्स तिथे आपल्याला पाहायला मिळाला नाही. तर निश्चितच खेळपट्टी देखील इथे एक वेगळा रंग आपल्याला दाखवत असताना तर नेक्स्ट मॅचसाठी जून आंदुरकी आणि वारेड संघाचे संघ नाही का आपण तयार राहायचं आहे. लगेचच टॉस बॉक्समध्ये पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपला टॉस केला जाईल. यावी स्ट्रेट डायव पाहायचा आहे. मिसटायमिंग फटकाय आणि कव्हरचा क्षेत्र रक्षक जज करताना दिसतोय. फर्स्ट विकेट इज गॉन नाव. पहिल्या विकेटचं पतन होतोय. बॅट्समन आउट. पहिला विकेट इथे बाद झालाय बॅट्समन. आपण पाहिलं तर तेजस हा शून्यावरती बाद झालाय. एकही धावसंख्या त्याला बनवता आली नाहीये. नवीन फलंदाज संकेत गेला मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती. कुठेतरी मी म्हणेल पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेमध्ये फलंदाजी इतकी चांगली आपल्याला पाहायला मिळत नाहीये सारंगाव संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा राज
ओवर द विकेट। यावेचा बॉल फक्त हलक्या हाताने कट केलाय, पॉइंटला क्षेत्ररक्षक सज्ज होते, एक धाव कंप्लीट होईल निश्चितच। आणि जर तुम्हाला धनेश इलेवन कुकसे संघासमोर फाइट करायची आहे तर निश्चित मी म्हणेल तुम्हाला जास्तीत जास्त धावसंख्या उभारावी लागेल, कारण पीटीसी मधील एक दादा संघ म्हणून ज्याची ओळख आहे पडगा टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये, आणि निश्चितच त्या संघासमोर तुम्ही इथे खेळतायत तर तुम्हाला जास्तीत जास्त धावसंख्या कुठेतरी पहावीच लागेल। या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे, पहिले षटक समाप्तीचा शेवटचा चेंडू बाकी आहे सर्कलचं पॉवर प्लेचं। जेव्हा तेजेशांनी चेंडू मारला होता त्याला असं वाटलं होतं की सर्कलच्या वरून चेंडू जाईल, तसं काही झालं नाही, त्या चेंडूवरचा फलंदाज बाद झाला, पुढचा चेंडू राजाचा, शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील। मोठा फटका बघायचा आहे, झेल उडालेला आहे, स्वतः गोलंदाज धावतोय बघायचा आहे, आणि दुसरा फलंदाज बाद होतो एकटा स्पोर्ट्स सारंगाव संघाचा। धावसंख्या 3-2 गडी बाद। भरल्या घरात आजा सवनचा, भरून वाहतोय फूल, डोले भरून वाहतोय फूल। निखिला गेला दूर आमचा, मोटू गेला दूर, निखिला गेला दूर आमचा, मोटू गेला दूर, निखिला गेला दूर आमचा। थैंक यू डीजे। पहिले षटक पॉवर प्लेचं होतं, एकता स्फोट सारंगाव संघाला 10-15 धावा काढायला पाहिजे होत्या पॉवर प्ले षटकामध्ये, तसं काही झालं नाही झालं नाही, मात्र दोन फलंदाज बाद झाले आणि धावा फक्त झाल्या खर्च झाल्या 3। राजांचा पहिला षटक चांगलं षटक म्हणावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 3 धावा ते 2 फलंदाजांना बाद केले झाले। तेजेशांनी संकेत, नवीन फलंदाज अक्षय, सलामीर लहू अजून मैदानावर आहे, बघायचं उर्वरित 3 षटकामध्ये किती धावापर्यंत मदत मारतो एकता स्फोट सारंगाव हा संघ। दुसरं षटक घेऊन आले पंकज, पहिलं षटक पॉवर प्ले समाप्ती झाल्यानंतर दुसरं षटक कर्णधाराने पंकजकडे दिलेलं आहे, कारण धावा मात्र फक्त 3 झाल्यात एकता स्फोट सारंगाव संघाचे, 2 फलंदाज बाद झाले तेजेश आणि संकेतच्या स्वरूपात। पंकज यांचा पुढचा चेंडू खेळले नवीन फलंदाज अक्षय, सुंदर चेंडू पडला, चेंडू पडल्यानंतर चेंडू स्लो झाला होता, विकेट किपरच्या हातात स्थिर जातो चेंडू, डॉट जातोय। पंकज स्वर्गीय निखिल स्मृती चषक एन कडून मोडताना पुढचा चेंडू, चेंडू पडल्यानंतर खूपच बाहेर वळला होता, पंच यांचा इशारा बाहेरचा इशारा, अतिरिक्त धावसंख्येमध्ये बाहेर, धावसंख्या 1 ने पुढे सरकत आहे हलूच ती, एकता स्फोट सारंगाव संघाचे 2 गडी बाद 4। पुढचा चेंडू पंकज याचा खेळला अक्षय, सुंदर शॉट बघायचंय त्या चेंडूवर काय होते काय घडते, आणि एकच धाव असं वाटलं होतं या चेंडूवर षटकार मिळाला असता, कारण डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पडलेला आहे तिथे, मात्र एक धावने पुढे धावसंख्या सरकते ती 2 गडी बाद एकता स्फोट सारंगाव संघाची 5। बघा जो खेळाडू फटका मारेल डिक्लेअर मध्ये तोच फलंदाज तिथे राहील, स्ट्राईक चेंज होणार नाही, कारण डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला होता, चेंडू द्यायचा तिथे, चेंडूला थोडीफार काही खराबी झालेली आहे तिथे। याच्यानंतर आपण दोन्ही संघांनी सज्ज राहायचं, जू नांदुरकी आणि वारेट याच्यानंतर सामने।
पुढचा चेंडू अक्षय याला संकेत याचा फुलटो चेंडू सिंग केला फटका बघायचा हा चेंडू जाईल सीमारेषा बाहेर षटकार चेंडू पडल्यानंतर चेंडू जर बॅटवर आला होता अक्षयच्या हातावर असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषा बाहेर जाईल आणि तसंच घडलं. धावा सहाने वाढलेली आहे, ती धावसंख्या एकता स्फोट सारंगावच्या संघाची 2-11. दुसरं षटक मार्गस्थ पंकजच्या स्वरूपात पुढचा चेंडू पंकज यांचा खेळला तो अक्षय पुन्हा फुलटो चेंडू त्या चेंडूचा आणि हा चेंडू सुद्धा जाईल सीमारेषा बाहेर षटकार. पप्पाचा होता आधार त्यांना सोडून गेला तू दूर. सागर भावाचा होता तू धीर झाले सुना सुना जघर. थँक्यू डीजे. पहिला चेंडू सुद्धा डॉट गेला असला तरी अक्षरू का कुठल्याही पद्धतीचा दबाव नाही. दोन चेंडूर बॅक टू बॅक दोन षटकार मारतोय. धावसंख्या सहानी वाढते ती 17. 2-1. पुढचा चेंडू संकेताचा खेळला अक्षय. हॅट्रिक होते का बघायचं या चेंडूवर. सुंदर चेंडू पडल्यानंतर चेंडू वल्ला होता. अक्षयला काही समज ना. चेंडू डॉट जातो विकेट किपरच्या हातात. धावा सुद्धा स्थिर राहिलेल्या आहेत. 2-17. दुसरं षटक मार्ग असते. धनेश कुक्षे या संघाकडून दुसरं षटक. पंकज खेळेल अक्षय. सुंदर चेंडू ऑफ साइड ला कटवला चेंडू एकदा पूर्ण बघायचा. दुसरी धाव होते का तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण फेकी मात्र चांगली झाली नाही तिथे. आणि धावा दोन्ही पुढे सरकत आहे. ती धावसंख्या दोन्ही वाढलेली आहे. ती एकताच फोट सारंग संघाची 2-19. पहिल्या षटकामध्ये 3 धावा झाल्या होत्या. मात्र पंकज आणि तब्बल 16 धावा खर्च केल्या तिथे. त्यामध्ये 2 उत्कृष्ट षटकार मारले आहेत ते अक्षय यांनी. जुन नांदुर्की हा संघ इथे उपस्थित झालेला आहे. तरी वारेट एसके सापे आणि जयवंत सारंगाव या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे नेक्स्ट मॅच साठी. आपला कॅमेरामॅन पाहत आहात अंजूर गावचे रोहन तरे, त्यांच्यासोबत नयन तरे, भाई टू भाई बीटीसी टेनिस क्रिकेट बीटीसी यांच्या मार्फत आपण लाईव्ह शो बघत आहे. स्वर्गीय निखिल स्मृती चषक 2021 धामणगाव. तिसरं षटक घेऊन आले धनेश कुक्से या संघाकडून आतिश मागे. एक तेज तर्रार गोलंदाज आहे आतिश मागे. परंतु नेहमीच आगे असतो आपल्या संघासाठी. आज देखील पाहायचं आहे जर संघाचं धावफलक आपण पाहिलं तर 19 धावा फलकावरती लागल्यात. अक्षयनं भरपूर चांगली बॅटिंग केली आहे. सकाळच्या 17 जो पहिला डाव खेळतोय त्याची कुठेतरी कठीण परिस्थिती असते. परंतु इथे अक्षयच्या माध्यमातून जे 2 षटकार पाहायला मिळाले त्याच्यामुळे कुठेतरी सुस्थिती आपल्याला बघायला मिळाली. हलक्या हाताने फक्त पुश केलं. चांगलं क्रिकेट, एक स्टँडर्ड क्रिकेट, उच्च कोटीचं क्रिकेट आणि दर्जा उंच करणारा हा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा धावफलकावरती लागतील. धावसंख्या 2 मदतीने पुढे जाईल फलकावरती. 21 runs 21 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच चांगली भागीदारी. 2 विकेट लवकर बाद झाले होते. तेजस 0 बाद झाला होता आणि त्यानंतर
संकेत हा देखील शून्यावरती बाद झाला होता, परंतु त्यानंतर अक्षयने भरपूर चांगली बॅटिंग आपल्याला या ठिकाणी दाखवली। गोलंदाजा अतीश वन्स अगेन ओव्हर द स्टंप ने आलेत, यावेळी स्विंग अँड अ मिस, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न। एसके स्पोर्ट सापे आणि जेन वन सारंगाव या दोन्ही संघाने सज्ज राहायचं याच्या नंतर टॉस करण्यासाठी। आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्ही स्थानापन्न व्हायचं दोन्ही संघ। पुढचा चेंडू मागे याचा खेळ लहू, सुंदर चेंडू, प्लेसमेंट चांगलं, फक्त फलंदाज बाद होतोय तिथे, चांगलं शतरक्षण झालं होतं ऑफ साईडला, मात्र वादल कुठूनी गेला भावाला माझ्या घेऊन निखिल फोटोला तुझ्या पाहुनी डोले येते पाण्याने भरून डीजे। धन्यवाद। तर त्या ठिकाणी पाहिलं तर आपण थोडंसं घाई करण्याचा प्रयत्न केला, चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु दुर्दैव फलंदाज लहूचं धावपच्या स्वरूपामध्ये जो बाद झालाय, नवीन फलंदाज जय आलाय मैदानाच्या आतमध्ये, परंतु मी म्हणेल जोपर्यंत अक्षय मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ राहील ना तोपर्यंत जास्त धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल। यावेळेस अजून एक चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी आता मात्र आतिश मागे इथे करत असताना, नाही म्हटलं होतं की आतिश मागे हा सदैव आगे असतो आपल्या संघाच्या हितासाठी, आणि पुन्हा एकदा ते सिद्ध करत असताना आपल्या गोलंदाजी मार्कवरती आपल्या कॅमेराच्या फ्रेममध्ये ज्या प्रकारे भरपूर चांगले फोटो कॅप्चर करतोय, फ्रेम कॅप्चर करतोय, तसंच मात्र या मॅचमध्ये इथे कॅप्चर करत असताना आपला खेळ दाखवत असताना सर्व क्रिकेट रसिकांना नवीन फलंदाज जय आलाय जो सध्या नॉन स्ट्राईक रेंजला उभा आहे, यावेळी पाहिलं तर राऊंड स्टंप ने जात आहे, थोडासा अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न, फुल टॉस बॉल, पाहिलं तर लॉंग लेग रिझनला बॉल ट्रॅव्हल झाला, फक्त एकच धाव मिळेल डिक्लेअर झोन मध्ये, तो बॉल ट्रॅव्हल झाला होता। जर मैदानाचा आपण विचार केला तर बॅकवर्ड पॉइंट गली रिझन पासून जो लॉंग स्टॉप पर्यंतचा मैदान आहे, अर्ध गोलाकार मैदान असल्या कारणाने आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन आहे, आणि त्यानंतर लॉंग लेग फाईन लेग मधनं लॉंग स्टॉप पर्यंत म्हणजे जवळजवळ अर्धा भाग या मैदानामध्ये अवेलेबल नाहीये, बाउंड्रीज अवेलेबल नाहीये। यावेळचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, विचार चर्चा करत होतो की 360 डिग्रीमध्ये खेळणारा फलंदाज आहे ना तो, मात्र या ग्राउंडवरती आपला परफॉर्मन्स हवं तसं देऊ शकणार नाहीये, कारण मैदानाच्या काही अटी आहेत, नियम आहेत, डिक्लेअर झोन या मैदानामध्ये भरपूर क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळेच 360 फलंदाज जो ऑर्थोडॉक्स क्रिकेट सातत्याने खेळत असतो त्याला मात्र थोड्याशा इथं मी म्हणेल कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे। तर गोलंदाज आतिशनं चांगलं षटक इथे हाताळलं, धावसंख्या फक्त खर्च केली 4 धावा, राजनं 3 खर्च केल्या होत्या, त्यानंतर गोलंदाज पंकज याच्यावरती थोडासा हल्ला चढवला होता, 16 धावा त्याच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या, परंतु आतिशनं पुन्हा एकदा सिद्ध केलं त्या ठिकाणी की मी का प्रमुख गोलंदाज म्हणून या संघामध्ये माझी वर्णी लागते, 4 धावा खर्च करत असताना निश्चितच एक चांगलं कमबॅक करून दिलंय। तर यावेळी मात्र शेवटचं अंतिम षटक असेल, संघाची धावसंख्या 23 रन्स, 23 धावा फलकावरती लागल्यात ना, शेवटचं षटक म्हटलं तर मी म्हणेल या ठिकाणी 15 पेक्षा जास्त धावा तुम्हाला बघाव्याच लागतील, कारण ज्यावेळी तुमच्या येणाऱ्या गोलंदाजीमध्ये सारंगावच्या गोलंदाजांना जर 10 ची सरासरी जरी भेटली ना तर मी म्हणेल ते वेगळ्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करतील, आणि जर त्या गोलंदाजांनाच जर तुम्ही 10 पेक्षा कमी सरासरी ठेवली तर त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे ना तो थोडासा लो होईल आणि त्यांची गोलंदाजी हवी तशी आपल्याला पाहायला मिळणार नाही। तर शेवटचा अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती करणचा वापर केला जाईल, करणच्या बॉलिंगवरती करंट द्यावा लागेल करणला फलंदाजांचा दृष्टिकोनातून विचार केला तर, राऊंड स्टंपने आलेत, सोडून दिलाय अराउंड दिले एक त्रिफला उद्ध्वस्त त्या ठिकाणी बॅट्समन जयचा, 1 more wicket डाऊन, बॅट्समन आउट। दुनियेचा तू राजा का दिलीस आम्हाला सजा, तुझे सोडून गेलास दादा तुझ्या विना नाही आता मजा, सारे डीजे वाले मित्रांना तुझी येण्याचे आस लागते, हरपे गाव साऱ्या दादा तुला। दुसरा फलंदाज नवीन येतोय तो जालिंदर, दोन्ही भाई मैदानामध्ये
अक्षयने जालिंदर बघा पहिला चेंडू खेळत होता जय ज्यांनी जे टर्म टाकवलं होतं आणि एसटी चित केला होता नवीन गोलंदाज संघाने ऑफ साईडला मारला फटका घ्या एकटा स्पोर्ट सारंग संघाची 25 हॅलो वरद भोईर आणि मोहन पाटील आपल्याला विनंती असेल आमच्या व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन व्हा. मी आपलं सहर्ष स्वागत करतोय स्वर्गीय निखिल स्मृती चषक 2021 मध्ये. वेलकम. या इनिंग मधला शेवटचे चेंडू शेष बाकी आहेत. बघा फुलटोस चेंडू होता पूर्ण फायदा होतो आणि विकेट कीपर मिस करतो मात्र रन. जालिंदरची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातो केतन नॉन स्ट्राइकला आहे. सला अजूनही वन डाऊन लावलेला फलंदाज अक्षय याच्या दोन षटकाच्या षटके मारून ते मैदानावर आहेत. पगायचा पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर फोर्स केला होता आणि चेंडू जातो मिड विकेट वरून सीमारेषा बाहेर षटकार. लॉलीपॉप चेंडू होता करून यांनी चेंडू टाकला होता मैदानाच्या मध्ये आणि एस के सापे आणि जैन वन सारंगाव संघाने दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस करून ऑफ साईडला मारला फटका गॅप मध्ये. आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू असं वाटलं होतं की सीमारेषा बाहेर चेंडू जाईल मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू आले. धावसंख्या एक ने पुढे सरकते ती एकटा स्पोर्ट सारंगाव संघाची 5 गडी बाद 32. वैयक्तिक अक्षय किती धावून संख्या खेळत आहे बघायचं आहे. 3 षटकार मारले अक्षय यांनी. तेवीस धावसंख्या खेळत आहे. सुंदर चेंडू बॅटची कडा लागून चेंडू विकेट किपर आणि चौथं षटक समाप्त. मोहन मारुती पाटील यांनी दोन्ही संघाचे जे कर्णधार आहेत सापे आणि सारंगाव दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस करणार यायचंय सापे आणि सारंगाव. धावसंख्या झाली आहे ती एकता स्पोर्ट सारंगाव संघाची 32 आणि विजयासाठी 33 धावांचं लक्ष ठेवले ते धनेश इलेम कुकसे या संघाला. पहिले षटक टाकलं होतं राजने धावा दिल्या 3. तर या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. खेळणारे संघ आहेत एस के सापे विपक्ष. जय हनुमान सारंगाव दोन्ही संघाचे संघनायक इथे टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईंट झालेले आहेत आमचे सन्माननीय अतिथी. मोहनजी पाटील आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघनायक आपल्या सोबत सज्ज आहेत. एका बाजूला जय बजरंग तर दुसऱ्या बाजूला निखिल स्मृती असा एक आगळा वेगळा कॉइन तयार करण्यात आलेला आहे. तर टॉस केला जातोय निखिल स्मृती असं कॉल होतं आणि टॉस जिंकला एस के सापे संघाच्या संघनायकाने. तर मान्यवरांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा जाऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा देत असताना आमचे सन्मान्य अतिथी तुम्ही टॉस जिंकलेला आहे 4 षटकांचा सामना आहे
काय निर्णय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करताना किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40. निश्चिताने विचार केला तर सारंगाव एक BCA मधील संघ आहे आणि तुमचा संघ विचार केला तर PTC विभागामध्ये खेळत असतो, तर या अगोदर कधी मॅच झाली आहे का? नाही. तर निश्चित एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हो नक्की. तर खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. तर टॉस इथे तुम्ही हरलेला, जर जिंकला तर काय निर्णय असता? आमचा फिल्डिंगचाच निर्णय असतो. आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे, तर किती धावपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? 60+. कोणाकडनं खास अपेक्षा असतील या सामन्यामध्ये? सागर, धीरेज, समाधान. तर खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी आपण देऊया. तर मित्रांनो, टॉस इथे संपन्न झालाय. नाणेफेकीचा कौल SK स्पोर्ट्स सापे संघाच्या संघटनेने जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. ओव्हर टू दी कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. तर आपण जाऊया सामन्याच्या दिशेने. ज्या ठिकाणी टॉस आपण पाहिला या नंतरच्या होणाऱ्या मॅचचा, तत्पूर्वी या सामन्याचा रूपरेखा आपण पाहिली तर बॅटिंग करत असताना सारंगाव संघाने टोटल 32 धावा जमवल्या आणि 33 लक्ष असेल. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. पहिलं षटक घेऊन मार्गस्थ नवीन, तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आतिश आणि नाशाई करेंडला आपण पाहतोय. प्रेम हा फलंदाज कुक्से संघाकडनं. 33 धावसंख्येचं लक्ष आहे 4 षटकांमध्ये. चेसिंग आपण सध्या चर्चा करत होतो की थोडीशी इझी झाली आहे आणि तेच आपल्याला पाहायला देखील मिळतात. यावेळेचा बॉल पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला, डॉट बॉलने सुरुवात केली आहे गोलंदाजानं. राईट आर्मने गोलंदाजी करतोय. ओव्हर द स्टंपने आला होता आतिशसाठी. पहिला बॉल फेस करत असताना थोडंसं आपण पाहिलं तर कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागलं होतं. पडल्यानंतर किंचितचा बॉल आपण पाहिला बाहेरच्या दिशेने देखील वळला आणि खाली देखील राहिला होता. पुन्हा एकदा टर्न होतील आपल्या बॉलिंग मार्कवरती. निश्चितच विचार केला तर दोन संघ आहेत, एक संघ PTC विभागामधनं बिलॉंग करतोय, तर एक संघ आपण पाहिला तर BCA भिवंडी क्रिकेट असोसिएशन मधून बिलॉंग करतोय. तर निश्चित या अगोदर या संघांमध्ये मॅच देखील झाली नव्हती. तर दोन्ही संघांना विरोधाचे वीक पॉइंट, स्ट्रॉंग पॉइंट अजूनपर्यंत तरी ठाऊक नसेल. म्हणजे मॅच एक स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळेल. बघा थोडंसं स्पीडअप करा प्लीज, कारण आपल्याला अजून भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. त्यामुळे जर तुम्ही जेवढी आम्हाला मदत कराल तेवढं मात्र या ठिकाणी चांगलं आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी फटका चांगला आलाय इनफील्डच्या डोक्यावरनं, टिपिकल पॉवर प्लेचा फटका. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. 4 धावेंसाठी चौकार. थँक यू DJ. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. पहिले दोन बॉल डॉट आले होते, कुठेतरी वाटलं होतं की गोलंदाज वर्चस्व गाजवतो की काय ह्या ओव्हरमध्ये, परंतु तत्नंतर चांगला फटका. इथे मिस टायमिंग झालाय, शॉर्ट मिड विकेटला झेल स्वीकारली जाते. आतिश मागे बॅटला, फर्स्ट विकेट इज गॉन नाउ.
न्यू बैट्समन ही नवीन फलंदाज मैदान आत मध्य एंटर इन एट नंबर थ्री तीसरा क्रमांका वरती महेंद्र आला आता निश्चित महेंद्र वरती जबाबदारी वाढली। वेलकम जून आंदुर्की संघ, वेलकम ललित पाटिल, वेलकम तुषार भोईर, वेलकम हर्षद मात्रे, आपलं सहर्ष स्वागत है। धर्मवीर जून आंदुर्की सर्व संघाचं मी हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये। गोलंदाज सय्यार पुढे ठेवण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने सुरेख फटका, क्षेत्रक्षक भरपूर दूर आहेत, डीप स्क्वेअर लेगला बीट केला जाईल का, पंचांचा इशारा येणं बाकी आहे, अजूनही जाईल सीमेर इशूच्या बाहेर चार धावांसाठी चौथा। थँक्यू डीजे, एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला, चारच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल, महेंद्रनं चारच्या मदतीने इथं अकाउंट ओपन केलं, अगदी एक आगला वेगळा अंदाज आपल्याला पाहायला मिळाला। हा अंदाज आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवाग अशा प्रकारचा अंदाज दाखवत असायचा सातत्याने, ज्या ज्यावेळी ओपनिंग करायचा भारतीय क्रिकेट संघासाठी। गोलंदाज थोडस दबावामध्ये असेल, एक विकेट त्याने मिळवली आहे परंतु त्यानंतर पुन्हा एकदा चौकार आलाय। यावेळी पुढे सरसावलेत सुरेख चेंडू, ब्लॉक होल्डचा बॉल आपण पाहिला, डॉट बॉल, तर पहिल्या षटकाचा केली ते समाप्त झालाय। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, म्हणजे दोन्ही बाउंड्रीज ज्या आल्या त्या कुठेतरी फायदेशीर उपयुक्त ठरत असताना संघ कुक्सेसाठी। 33 धावसंख्येचं लक्ष आपण पाहिलं तर सर्वप्रथम बॅटिंग करत असताना सारंगावनं 32 धावा जमा केल्या होत्या आणि 33 लक्ष ठेवलं होतं, आणि त्या 33 लक्षाचा पाठलाग करत असताना जी धावगती हवी होती त्या धावगतीला मी म्हणेल आता मात्र स्पर्श केलाय। परंतु पॉवर प्ले भरपूर महत्वाचं षटक होतं, पॉवर प्लेमध्ये जितक्या जास्त धावा आल्या असत्या तितका मात्र दबाव हा कुक्से संघावरनं कमी झाला असता, परंतु पॉवर प्लेमध्ये फक्त आपल्याला 8 धावा पाहायला मिळाला। आता मात्र येणारे 18 चेंडू शिल्लक असतील, 3 षटकांचा खेळ शिल्लक असेल आणि जिंकण्यासाठी पंचवीसची गरज असेल। 8 बॉल 8 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 25 बनवावे लागतील। तर सारंगाव आपण थोडासा वेळ कमी घ्या प्लीज, अगोदरच तुम्ही भरपूर उशिराने इथे रिपोर्ट केलाय। वेलकम किरण घोले, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। नवीन गोलंदाज तेजस गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल, पहिला बॉल आपण पाहिला तर अतिशय चांगल्या प्रकारे त्या हातला कसली तरी अपील केली जाते मैदानाच्या आतमध्ये। अंपायर डिसिजन विल बी लास्ट अँड फायनल, पंचांचा निर्णय अखेरचा राहील याची नोंद घ्या सर्व आज खेळणाऱ्या संघांनी, कारण अंपायर इज द बेस्ट जज, पंच हे सर्वात महत्त्वाचा भाग असतात क्रिकेटच्या खेळामधील, कोणताही खेळ असू द्या, परंतु पंचांचं जे काम असतं ते सहज आणि सोपं नसतं, त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारे आपण दडपण आणू नका आणि जो निर्णय काय देतील त्या अगदी संगनमत करून देणार आहेत आणि दोन्ही बाजूने चांगले लागेल अशाच प्रकारे ते निर्णय या मॅचचा देणार आहेत, या सामन्यांचा देणार आहेत। सो प्लीज डोंट आर्ग्युमेंट विथ दिस अंपायर। गोलंदाज सय्यार राईट आर्म ओव्हर द विकेट, न यावेळेचा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह, बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाली, डायरेक्ट इट्सचा प्रयत्न आणि ओव्हर थ्रोची एक धाव कम्प्लीट, परंतु मी म्हणेल चांगला प्रयत्न केला होता, कारण तुमच्याकडे धावा कमी आहेत, जितके जास्त विकेट घ्याल तितका मात्र तुम्हाला चांगला फायदा इथे होणार आहे आणि तो कुठेतरी प्रयत्न जरूर केला होता गोलंदाजाने।
गोलंदाज सय्यार बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल आयटम ओव्हर द विकेट ना या वी सुरे एक फटका प्रॉपर मिडलिंग झाले धावा महत्त्वाचा विकेट या सामन्यामधील आपल्याला पाहायला मिळाला असता परंतु जर आणि तरला जागा नाहीये अजून एक फुल टॉस मिसटायमिंग क्षेत्ररक्षक धावतायत नो मॅन्स लँड वरती डप्पा पडलाय बॉल दुसरीचा प्रयत्न केला आणि दोन धावा त्या ठिकाणी पाहिजे आहेत कंप्लीट झालेत का तर यस दोन धावा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या धावसंख्या 200 मदतीने पुढे जाईल फलकावरती स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 17 ऑन अ बोर्ड 33 रन्स टू विन 33 लक्ष 17 इथे झालेत म्हणजे अजूनही 16 धावीची गरज असेल सामना जिंकण्यासाठी उर्वरित चेंडूचा खेळ शेष आहे 14 चेंडू 16 ची गरज समीकरण पाहिलं तर पेपरवरती अगदी सोपं आपल्याला पाहायला मिळतं परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे की जोपर्यंत शेवटचा बॉल शेवटची धाव शेवटचा विकेट इथे मात्र होत नाही ना तोपर्यंत या क्रिकेटच्या खेळामध्ये कोणीही भविष्यवाणी करू शकत नाही अनिश्चितच अनिश्चितेनं भरलेला खेळ आहे हा क्रिकेटचा गोलंदाज सय्यार ओव्हर द स्टंपने यावी शॉर्ट ऑफ लेन ऑन साईडला उगचा फटका डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल एक सिंगल इथे जोडली जाईल डिक्लेअरच्या मदतीने डिक्लेरेशन झोन भरपूर आहे आणि 360 डिग्रीचा फलंदाज इथे मात्र मी म्हणेल आपली चांगली करामत करू शकणार नाहीये जो जास्तीत जास्त आपण पाहिले तर ऑनसाईडला शपल क्रॉस होऊन जो फटकेबाजी करतो त्याच्यासाठी हा ग्राउंड मी म्हणेल तेवढा लाभदायक नसणार आहे जो रिव्हर्स फटके चांगल्या प्रकारे खेळतो त्याच्यासाठी देखील मी म्हणेल हा ग्राउंड इतका लाभदायक नसणार आहे कारण गल्ली बॅकवर्ड पॉईंटपासून लॉंग स्टॉपपर्यंत बाउंड्री लाईन फक्त नाही आहे या मैदानावरती डिक्लेरेशन झोन आहे त्याच्यामुळं मी म्हणेल अशा प्रकारचे स्ट्रोक्स खेळणारा फलंदाज इथे मात्र थोडासा अडचणीमध्ये जाणार आहे तर षटक समाप्त होते दुसरं पंचांचा इशारा आलाय धावफलक दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळेल धावफलकावरती 18 धावा आणि अजूनही आता मात्र येणारे 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 15-18 धावा इथे जमा झाल्यात 15 बनवायच्या आहेत येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये तर समीकरण पाहिलं तर सोपं आहे परंतु सकाळपासून विचार करूया आपण लो स्कोरिंगच्या मॅचेस होत आहेत आणि त्या देखील थोडेशा फाईट करण्याचा प्रयत्न केला जातोय ह्याचं कारण एक धनाजी पाटील अर्धवट गोलाकार नाहीये अर्ध गोलाकार ग्राउंड असल्यामुळे बाउंड्रीज थोड्याशा कमी आहेत त्याच्यामुळे हा अशा परिस्थिती निर्माण होतात फलंदाजांसाठी एवढं मात्र मी म्हणेल ग्राउंड हा लाभदायक नाहीये परंतु काल जशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते की काल 70 धावा देखील इथे चेस झाल्या होत्या म्हणजे भरपूर अनालिसिंग करणं कठीण झालंय जगदीश ठारमाळे आपण विचार केला तर या ग्राउंडवरनं जेव्हा पहिला सामना चालू झाला होता तेव्हा 18-19 धावा करायच्या होत्या 3 षटकामध्ये त्या सुद्धा करता आल्या नव्हत्या तिथे कारण ग्राउंड हा पाठीमागे बघितलं तर बाउंड्री डिक्लेअर झोन आहे डिक्लेअर झोन जर चेंडू गेला तर एकच धाव मिळू शकते कारण तुम्हाला जर मॅच जिंकायचा आहे तर समोर खेळावा लागेल नवीन फलंदाज गोलंदाज आलाय तो निशान प्रेम निशानचा पहिला चेंडू प्रेम 12 चेंडू आणि त्रिफलाचित चेंडू पडल्यानंतर असं वाटलं होतं की प्रेमला की तिन्ही एसटी सोडून जाईल मग तसं काही घडलं नाही आणि बोर्ड होतंय इथे प्रेम निश्चितच या ठिकाणी फक्त आपण पाहिलं तर क्रॉस झाले होते शॉर्ट अटेम्प्ट कुठल्याही प्रकारे केला नव्हता अगदी त्यांना वाटलं होतं की आशेने होते की व्हाईट बॉल मिळेल का एक आव्हानतर जोडली जाईल स्कोर कार्डवरती या अनुषंगानं तो बॉल सोडला गेला होता परंतु तसं न करता निशाननं परफेक्टली आपण पाहिलं तर मिडलिंगला स्टम्पच्या लाईनमध्ये बॉल टाकला त्या ठिकाणी आणि अराउंड द लेग त्रिफला इथे बाद होताना पाहिला बॅट्समनला तर इथनं देखील कमबॅक
होऊ शकतो असं आपण चर्चा करत होतो आणि तो कमबॅक करणारा बॉल निशांत पाटील इथे हातात असताना चांगला गोलंदाज आहे, व्हेरिएशन भरपूर चांगले आहे त्याच्याकडे, फलंदाजांना रीड करून सातत्याने तो गोलंदाजी करत असतो आणि पहिल्या बॉलवरती आपण ते देखील पाहिलं, विकेट इथे घेत असताना नवीन फलंदाज राज आलाय, राजच्या नावावरती देखील भरपूर सारे विक्रम आहेत. पीटीसी विभागामध्ये आम्ही धनाजी पाटील भरपूर स्पर्धा कव्हर करत असतो. जर पाहिलं गेलं तर धनेश इलेव्हन कुक्षे संघाचं जिंकण्याचं सूत्र काय, ज्या ज्यावी राज चांगलं प्रदर्शन करतो, ज्या ज्यावी आपण पाहिलं तर शुभम शेलार चांगलं प्रदर्शन करतो, त्या त्यावी कुक्षे संघात जिंकत असतो. परंतु राजवरती आता जबाबदारी वाढली आहे, कारण दबावाची परिस्थिती आहे आणि दबावाची परिस्थिती सांभाळून परिस्थितीनुसार फलंदाजी करावी लागेल. शॉर्ट ऑफ लेंथचा बॉल होता, हे पहा दबाव. आपण चर्चा काय करत होतो की दबावाची परिस्थिती आहे, राजला विकेट ठेवणं गरजेचं आहे, कारण जोपर्यंत मी म्हणेल राज मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मात्र गोलंदाजांवरती राज करण्याची क्षमता या राज पाटीलकडे आहे कुक्षे गावच्या. जसं म्हटल्याप्रमाणे या चेंडूवर एक धाव होती तरी सुद्धा त्यांनी घेतली नाही, कारण त्यांनी पुरेपूर जिम्मा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. बघायला 10 चेंडू आणि 15 धावांची गरज विजयासाठी धनेश पोर्ट कुक्षे संघाला. क्रिकेट निश्चित आपण अगोदर म्हटलं की शेवटची धाव होत नाही तोपर्यंत कोणी जिंकणार नाहीये. कट टू कट फाईट, नेट टू नेट फाईट, जशाच तसं प्रत्युत्तर इथे मात्र देण्याचं कार्य गोलंदाजी करणाऱ्या सारंगावकडनं आपल्याला पाहायला मिळालंय. एक डिक्लेरेशन झोन स्वरूपामध्ये धाव मिळेल, धाव आपल्याला धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फलकावरती 19 धावा. भरपूर उशिरानंतर कुठेतरी धाव इथे मात्र पुढे सरकले, जणू काय एखादा बिल्डिंग प्रमाणे गतिरोधक लागला होता की काय धावांच्या गाडीसमोर, आणि तो आता कुठेतरी ओढलांडलाय चढून. इथे मात्र एक धाव सिंगल कंप्लीट केले डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून. कुठेतरी आपण विचार करतोय की प्रेक्षकांना कशा मॅचेसची अपेक्षा असते, ज्या ज्यावेळी दोन्ही संघ संघर्ष करतात, दोन्ही संघ फायटिंग करतात, त्या त्यावेळी एक प्रेक्षकांचं मनोरंजन होत असतं, एंटरटेनमेंट होत असतं, आणि तो दोन्ही संघ इथे करत असताना दोन्ही संघांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि निश्चितच प्रेक्षकांना एक विनंती असेल की दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या देखील वाजू द्या, ज्या प्रकारचं प्रदर्शन या मॅचमध्ये त्यांनी दाखवलंय. यावेळचा बॉल खोलवर टप्प्याचा होता, ड्राईव्ह केला कव्हरला, क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कलमध्ये, क्षेत्ररक्षण करताना आपण त्यांना पाहिलं. बघा ज्या ज्यावेळी कुठेतरी आपण पराभवाच्या खाईमध्ये असतो आणि तिथनं कुठेतरी विजयाच्या आशा निर्माण होतात ना, त्यावेळी खेळाडूंचं हे चार्जअप आत्मविश्वास आणि निश्चित उत्साह वाढलेला असतो. आणि या इथे काय पाहिलं, कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि एकाच ऍक्शनमध्ये थ्रो देखील केला होता, म्हणजे कुठेतरी मी म्हणेल चार्जअप झालंय आता सारंगाव संघाचे सर्व खेळाडू. 2 षटकांमध्ये विजयासाठी 12 चेंडू आणि 15 धावा असताना या 4 चेंडूमध्ये तब्बल 2 धावा खर्च करतो निशान, आणि उर्वरित 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. 8 चेंडू 13 धाव, अजूनही मित्रांनो सामना संपलेला नाही. नाही निश्चितच, जोपर्यंत शेवटची धाव होणार नाही तोपर्यंत आम्ही रिझल्ट डिक्लेअर करणार नाही. यावेळी फटका चांगला आलाय महेंद्र मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज निशांत ना नजर धीर विरते निखिल तुला चरे शोधिते, नजर धीर विरते निखिल तुला चरे शोधिते. निखिल ये ना पर तू नी तुझे आठवण आमाये ते, निखिल ये ना पर तू नी तुझे आठवण. थँक यू डीजे. तर वेलकम टार्झन ऑफ टेंबिवली. प्रतीक पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील आपण मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करूया. भरपूर मोठा एक चांगला खेळाडू आहे, धनेश इलेव्हन कुक्षे संघाचं प्रतिनिधित्व त्यानं भरपूर वर्ष सांभाळलं आणि सध्या या हंगामामध्ये 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. या षटकामध्ये तब्बल 2 धावा खर्च केले निशाने आणि एक फलंदाज बाद केलेला निशा. पहिले पुढचा चेंडू सुंदर शॉट ऑफ साइड त्या ठिकाणी काय होतं, निश्चित मी म्हणेल ऍज अ कॉमेंटेटर ऍज अ क्रिकेटर त्या बॉल वरती त्या क्षेत्ररक्षकांना झोकून द्यायला हवं होतं. एक तर जाणार तर बाउंड्रीज आहे, त्याला तो पूर्व अनुमान लावता आला नाही, त्या ठिकाणी जजमेंट ठीक करता आली नाही आणि आपण काय पाहिलं तो क्षेत्ररक्षक वाट बघत राहिला आणि तिथे मात्र संघाची वाट लागली, चौकार गेला 4 धावींसाठी. धावफलक 4च्या मदतीने पुढे सरकत असताना 24 धावा येणार शेवटचा आता मात्र षटक असेल आणि जिंकण्यासाठी अजूनही
नऊ धावेची गरज आहे. जे सामना अजून संपलेला नाही आहे दोन्ही बाजूने. आता मी म्हणेल गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने थोडासा सामना झुकलाय, कारण ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे सुरुवातीच्या तीन गोलंदाजांनी, नवीन पॉवर प्लेचं षटक आतलं होतं, आठ धावा खर्च केल्या, तेजसच्या ओव्हरमध्ये दहा धावा आल्या आणि निशांतनं काय लाजवाब षटक आतलं, अक्षरशः कमबॅक करून दिल्या पुन्हा एकदा आपल्या या सामन्यामध्ये. सहा धावा फक्त खर्च केल्या. आता येणारे चेंडू असतील सहा, जिंकण्यासाठी धावाची गरज आहे, फक्त आणि फक्त नऊ धावा. तर मैदानाच्या आतमध्ये आपण चर्चा करत होतो की राज अजूनही सज्ज आहे, महेंद्र चांगली बॅटिंग करत होता, महेंद्र बाद झाला वैयक्तिक 13 या धावसंख्येवरती. राज आतापर्यंत तीन चेंडूचा सामना केला, दोन धावा त्यांना बनवल्यात आणि करण आल्या आला एक तो चौकार ठोकला ना, तिथनं मात्र मॅचमध्ये पुन्हा एकदा टर्न झाले कुकसे संघाचे फलंदाज. यावेळी ज्यावेळी पेपरवरती सलामीला फलंदाज आले होते, आपण पाहिलं तर आतिश आणि प्रेम, ज्यावेळी त्यांच्या मनामध्ये काय होतं आणि प्रेक्षक देखील खुश होते कुकसे संघाचे की 33 धावा करायचे आहेत, जास्त वेळ लागणार नाही आणि आपले फलंदाज इझिली त्या धावा बनवतील. परंतु मैदानाच्या आतमध्ये आता समीकरण शिल्लक आहे ना, आता कुठेतरी जे उभे असणारे फलंदाज आहेत त्यांचे देखील पाय थरथरत असतील खेळपट्टीवरती. गोलंदाज तयार ओव्हर द स्टंपने, पहिला बॉल शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, स्वेअर मारा, पंचांचा वाईड बॉलचा इशारा. बघा अंपायरनं जो डिसिजन दिलाय तो इथे मात्र स्वीकारावा लागेल. अवांतर जोडली जाईल स्कोर कार्डवरती 25 अनबाउड, 25 धावा धाव फलकावरती, 9 धावा वाचवायच्या आहेत आणि तुम्ही जर अवांतर खर्च कराल तर स्वतःच तुम्ही मात्र विजयापासून दूर जाल आणि समोरच्या संघाला तिथे विजयी कराल. सारंगाव संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, क्षेत्ररक्षण लावा प्लीज. आता मात्र विजयाचं समीकरण थोडस सोपं झाले, सहा चेंडू आणि आठ धावांची गरज, शेवटपर्यंत राजाला राहायला लागेल तिथे मैदानामध्ये. जर धनेश स्पोर्ट कुकसे या संघाला विजय संघ करायचा असेल तर राजला मैदानामध्ये राहायला लागेल. पहिला चेंडू लक्ष्मीने बाहेर टाकला होता जय यांनी, पंचांचा गुड डिसिजन, इथे बाहेरचा इशारा. आतर धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या एकने पुढे सरकत आहे ती 25, अजूनही सहा चेंडू आठ धावांची गरज. निश्चित धनाजी पाटील, तुम्ही सारंगाव मधून बिलॉंग करतायत, तर जयच्या गोलंदाजी बद्दल काय म्हणाल आणि त्या या धावा त्याच्यासाठी मी म्हणेल पुरेशा आहेत का? भरपूर ठिकाणी त्याच्या गोलंदाजी मी बघत असतो, कदा 5 ते 6 धावा सुद्धा ते देत नाही. बघूया आता या सहा चेंडू मध्ये 9 धावा त्यांच्याकडे आहेत. बघायचंय, जेव्हा आम्ही चॅम्पियन ट्रॉफी खेळलं होतं गोंदवलीला तेव्हा एका षटकामध्ये 4 धावा विजयासाठी असताना त्यांनी फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि तिथे सामना विजय मिळवून दिला होता एकटा स्पोर्ट सारंगाव संघाला. निश्चितच क्षमता आहे, म्हणजे त्या क्षमतेवरती त्याला खरं उतरावं लागेल, कुठेतरी आत्मविश्वासानं गोलंदाजी करावी लागेल जयला. ओव्हर द स्टंपने आले तर एक आगळी वेगळी शैली आहे, स्विंग आणि मिस. आता मॅच इथे मात्र रंगली आहे, रंगत गंमत आणि निश्चितच इथे एंटरटेनमेंट मनोरंजन दोन्ही संघ करत असताना तमाम क्रिकेट रसिकांचं आणि निश्चितच जे प्रेक्षक या स्पर्धेसाठी लाभलेत त्यांचा कुठेतरी पैसा वसूल इथे होत असताना शपल क्रॉस होऊन डिक्लेरेशन झोन मध्ये एक धाव मिळेल. आता येणारे चेंडू शिल्लक असतील आपण पाहिलं तर तीन चेंडू सहाची गरज, तीन चेंडू आणि सहा धावांची गरज, मात्र एकच फटका इथे पाहिजे विजयासाठी आहे तो आहे तो षटकार, तो मारू शकतो राज, राजवर क्षमता आहे अजूनही, तीन चेंडू बाकी आहेत. जर नॉन स्ट्राईकचा प्लेअर करण जर एक सिंगल काढून त्याला स्ट्राईक घेतो तर 2 चेंडूवर 5, म्हणजे एक षटकाराने विजय करून देणारा फलंदाज आहे राज. परंतु करणने देखील चौकार मारलाय, त्याच्याकडे त्यालाही विसरून चालणार नाहीये. शॉर्ट ऑफ लेन बॉल आहे, मिस टायमिंग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, जज करतोय क्षेत्ररक्षक, कोणतीही चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद, 2 चेंडू 6 गरज. निखली ना पर तूनी तुझे आठवण आम्हाला येते, निखली ना पर तूनी तुझे आठवण आम्हाला येते.
बनवा धनेशपूर कुक्षे संघाला। दोन चेंडू आणि सहा धावांची गरज। जे काही करायचं असेल तर राजला करायचं असेल, जे काही गमवायचं असेल कमवायचं असेल ते जयला कमवायला लागेल। दोन चेंडू आणि सहा धावांची गरज। निश्चितच चांगलं प्रदर्शन राहिलंय। दोन सहाची गरज कंपल्सरी, या स्पर्धेचा नियमच आहे। ड्रेसिंग आणि चेसिंग ही कंपल्सरी करावीच लागेल, तर चेसिंग इथे कंपल्सरी केली जाईल का कुक्षे संघाच्या वतीनं। गोलंदाज राजच्या ऍक्शन आपण माफ करा, गोलंदाज जयच्या ऍक्शन आपण पाहिली तर एक आगळी वेगळी ऍक्शन आहे। रनवेनं धावत येतात ज्या रिदमनं आणि क्विकर आपले आर्म्स आहेत ना ते वेगाने फिरवतात, त्याच्यामुळे फलंदाजांना थोडंसं जजिंग करणं कठीण असतं। फुल टॉस बॉल स्ट्रेट व्ही शेप मध्ये फटका खेळलेत, लॉंग ऑफला धाव इथे घेतली नाहीये। मी म्हणेल दोन धावा इथे झाल्या जरूर असत्या, तो प्रयत्न केला नाहीये। क्रिकेटमध्ये लाईफ लाईन धावसंख्या तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी सिंगल डबलचा वापर करावा लागतो आणि परिस्थिती पाक आहे। आता जर चौकार गेला तर किती डोक्यावरती हात मारण्यासारखे राजसाठी देखील होईल आणि संपूर्ण कुक्षे गावासाठी देखील होईल, कारण दोन सहाची गरज असताना मी म्हणेल त्या दोन धावांचा प्रयत्न करायला हवा होता। या छोट्या छोट्या चुका तुम्हाला भरपूर महागात पडतात या क्रिकेटच्या खेळामध्ये। चुकीला माफी नाहीये हे भरपूर वेळा आपण पाहिलंय क्रिकेटचा विचार केला तर। एक चेंडू आणि सहा धावांची गरज। गोल्डन षटकार की गोल्डन बॉल आपल्याला निश्चित येणाऱ्या काही क्षणातच समजेल, काही अगदी सेकंदात आपल्याला इथे समजणार आहे। क्षेत्ररक्षण थोडस चेंज, एक सिली पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय, एक शॉर्ट लेग आणि एक स्टी रक्षक यष्ट्यांपासून दूर आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी टेस्ट क्रिकेटची आठवण करून देणारी ही फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये सजवली आहे सारंगाव संघाच्या कर्णधारानं। जे दोन्ही क्षेत्ररक्षण समोर आहेत कुठली हालचाल तिथे करायची नाही, कारण फलंदाजांना अडचणीमध्ये कुठल्याही पद्धतीने टाकायचं नाही, जे तुम्ही स्थिर आहात तिथेच राहायचं आहे। शेवटचा चेंडू, एक चेंडू सहा धावा, कोण जिंकेल कोण हारेल या चेंडू